सुप्रभात मुलांनो तुमचं सगळ्यांचं आजच्या या आपल्या गणिताच्या तासामध्ये खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ पाहायला सुरू केलात त्यामुळं बरं का मग आपल्या अभ्यासाला सुरू करायच्या आधी एक प्रश्न विचारू तुम्हाला मला सांगा मुलांनो तुम्ही वाढदिवसाला तर जात असताल ना रे मग जर समजा तुम्ही पप्पांसोबत वाढदिवसाला गेलात तुमच्या मित्राच्या बरं का आणि मग वाढदिवसाला गेल्यानंतर मग काय झालं की हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत केक पण कट केला आणि केक कट केल्यानंतर पुन्हा काय झालं सगळ्यांना केक दिला आणि चॉकलेट पण दिले आता चॉकलेट देताना काय झालं माहिती आहे का तुम्हाला चार चॉकलेट दिले आणि पप्पांना सुद्धा तुमच्या मित्रानं चार चॉकलेट दिले पप्पा म्हणले त्याला अरे नको रे मला मी खात नाही चॉकलेट मग तरीसुद्धा तुमच्या मित्रानं पप्पाला चार चॉकलेट दिले मग आता पप्पाने ते चार चॉकलेट घेतले आणि मग तुम्हाला बोलवलं अरे इकडे हे घे चार चॉकलेट म्हणजे तुमच्या जवळचे चार आणि पप्पांनी दिलेले चार एकूण किती झाले एकदम बरोबर आहे आठ मग आता हे चार आणि चार यांची काय केली तुम्ही एकदम करेक्ट आहे बेरीज तर आज आपल्याला तिसरं प्रकरण बेरीज व वजबाकी यामधलं उदाहरण संग्रहण नऊ आहे चला तयार आहेत तुम्ही अभ्यासाला मन, उघडा वही फटाफट लाल पेन निळी पेन काळी पेन काढा पट्टी काढा आणि पुस्तक पण उघडा आणि उदाहरण संग्रह नऊ आता आपण अभ्यास करूया अतिशय सोपे गणित आहेत आय रे गैरे न तू खैरे असल्या मुलांना सुद्धा गणित येतील इतके सोपे गणित आहेत आणि तुम्हाला तर शिष्यवृत्ती धारक व्हायचंय होल्डर व्हायचंय ना मग असे गणित वाचल्या वाचल्याच उत्तर तयार व्हायला पाहिजे चला आपण सगळे प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो उदाहरण संग्रह आठच्या खाली हे जे गणित समजावून सांगितले ना पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीतलं त्यांनी जसं सोडवले आणि शेवटी बघा किती छान लिहिलंय एकूण बरोबर आहे बेरीज करायची आणि एकूण म्हणून लिहायचं बरोबर आहे तसंच आपल्याला हे उदाहरण संग्रह नऊ आता सोडवायचं आहे चला तर आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं माहिती आहे का प्रश्न तुमच्या पुस्तकातला प्रश्न वहीत लिहून घ्यायचा छान लाल पेननी आणि उत्तर निळ्या पेननी वर जसं सांगितलंय ना अगदी तसंच आपण उत्तर काढूया चला तर आता उदाहरण संग्रह नऊ सोडूया काय दिलंय त्याच्यातला पहिला प्रश्न खालील उदाहरणे सोडवा आणि नंबर एक काय सांगितलंय एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस पुरुषांनी मतदान केलं अरे बापरे तर एकूण मतदान किती झाले एवढं काढायचं मग किती सोपं आहे रे मुलांना फक्त संख्या घ्यायच्या बरं का त्याच्यातल्या आणि एकूण असं म्हणलं की बेरीज जसं तुम्ही आत्ता सांगितलात ना एकूण चॉकलेट तुमचे चॉकलेट आणि पप्पांचे चॉकलेट एकूण मग बेरीज केलात ना तसं शाब्दिक प्रश्न वाचायचा अरे काय करायचं कडे ह्याच्यामध्ये बेरीज करायची कि वजाबाकी करायची असं स्वतःला विचारायचं आणि मग स्वतःच्या मनातून आवाज येतोय आहे एकूण म्हणजे बेरीज अरे हो बेरीज करायची म्हणायचं लगेच धड 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 अंक लिहायचे आणि त्यांची बेरीज करायची चला बरं लिहा मग अंक ते झालं आता ह्या तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रिया आहेत चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस पुरुष आहेत ह्यांची बेरीज करायची एकूण म्हणल्यामुळं काय आली बेरीज आठ आणि आठ सोळाला सहा हा चाला एक चार आणि चार आठ पुन्हा सहा आणि शून्य सहाच पुन्हा नऊ आणि सात सोहळाला सहा हातचाला एक चार चारन दोन सहा आणि एक सात आणि तीन तीन सहा आणि एक सात आणि एक आणि एक दोन सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी मग आता शेवटी काय लिहायचं प्रश्न काय म्हणलं होता तर एकूण मतदान किती झाले मग आपण लिहायचं एकूण डॅश डॅश मतदान झाले असं लिहायचं आपण हा हे बघा एकूण हे बघा सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी मतदान झाले हे काही अवघड वाटला प्रश्न किती सोपा होता शाब्दिक प्रश्न असला तर घाबरायचं नाही बरं का छान वाचायचं उत्तर लगेच येतंय चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण हा बघा बरं हे तुम्ही वाचा एकदा एकदा वाचा बरं पुढचा प्रश्न लावून हा छान काही जणांनी एकदा वाचला काही जणांनी दोनदा पण वाचला व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड चला आता आपण दुसरा प्रश्न सोडूया आता तुमच्या वहीमध्ये हा प्रश्न लाल पेनं छान अक्षरात लिहायचा आता त्याचं उत्तर काढूया आपण काय म्हणले प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नात सहा अंकी सर्वात मोठी संख्या लिहा अरे सहा अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे किती सोपे रे नऊच अंक हा सगळ्यात मोठा असतो ना मग एकदा हा दोनदा हा तीनदा हा चारदा हा पाचदा आणि सहा दा एकक दशक शतक क्वामा हजार दस क्वामा, नौ लाख, नौ नौ, हजार क्वामा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली पुढं काय म्हणलंय व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज येईल आता सहा अंकी सर्वात लहान अंक कोणता आहे एक मग आता जर एक 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 घेतलं तर शून्य पण आहे ना रे मग इथं एक घ्यायचं आणि सहा अंकी सर्वात लहान संख्या घेण्यासाठी शून्य घ्यायची ते एकच्या पुढं झाली सहा अंकी सर्वात लहान संख्या सहा अंकी सर्वात मोठी आणि सहा अंकी सर्वात लहान यांची बेरीज आता बेरीज करा म्हणल्यावर चिन्ह द्यायचं संपलं नऊ आणि शून्य नऊच नऊ आणि शून्य नऊच इथं पण नऊच इथं पण नऊच इथं पण नऊच आणि इथं नऊ एक दहा क्वामा देऊन टाका उत्तर आलं दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे ना सोप चला ए पुढचा प्रश्न वाचा बरं ए तिसरा प्रश्न वाचा मन लावून वाचा बरं का एकदा वाचा आणि एकदा वाचून झाल्यावर पुढं दोनदा पट वाचा माझं इथल लिहिणं होऊपर्यंत वाचा वाचा पटपट वाचा वाचला ना प्रश्न आता चला पहा आता आपण मिळून वाचू हां सुरेखा ताईंनी ए वाचायला कधीच कंटाळा करायचा नाही बरं का मुलांनो नो स्वयं अध्ययन हे फार महत्वाचं आहे आम्ही इथं शिकवतो पण तुम्हाला अध्ययन करायचं आहे म्हणून तुम्ही स्वयं अध्ययन करा बघा डॉक्टरनी गोळी दिली गोळी दिली तर तुम्हाला नुसतं गोळी बघून पोट भरल का आजार दूर जाय होईल का ती गोळी तुम्हाला घ्यावी लागते औषध घ्यावं लागते तरच तुम्ही तंदुरुस्त होतात तसंच आहे मुलांनो आता इथं सुद्धा तुम्हाला वाचावं लागतंय वाचन करा म्हणलं की ऐकायचं नाही ऐकलात मग बघा मग कसं दुरुस्त होताल तुम्ही ऐक नाही छान डॉक्टरांचं आणि शिक्षकांचं पूर्ण ऐकायचं हा आणि आईवडिलांचं पण पहा काय सांगितलंय सुरेखा ताईंनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले बाप रे खरेदी जोरद झाली तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले आता बघा एकूण किती रुपये खर्च केलं म्हणजे ह्याच्यात काय असेल रे ट्रॅक्टर एक घेतलं मळणी यंत्र एक घेतलं म्हणजे आता यांची काय करावं लागेल आता बेरीज एकदम बरोबर आहे धडा थड थाड़ बेरीज करायचं पुन्हा मग मग काय आहे ट्रॅक्टरची तर किंमत लिहिली मळणी यंत्र किती रुपयाचं होतं बत्तीस हजार सहाशे नऊ मग लगेच लिहायचं आहे बघा आता कसं लिहावं लागल हजारच्या खाली हजार बत्तीस हजार सहाशे नऊ यांची बेरीज करायची उत्तर काढा नऊ आणि सात सोहळाला सहा हातचाला एक पाच आणि एक सहा नऊ आणि सहा पंधराला पाच हातचा एक सात आणि दोन नऊ आणि एक दहाला शून्य हातचाला एक तीन आणि एक चार आठला आठ आणि उत्तर काय आलं मग आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट मग प्रश्नात काय म्हणलं होतं प्रश्नात सांगितलं होतं त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले लगेच आपण लिहायचं एकूण एकूण आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये सुरेखा ताईंनी खर्च केले समजलं मुलांना कशा पद्धतीनं सोडवायचं ते समजायलंय ना चला आता पुढचा प्रश्न मग आता पुढचा प्रश्नाची पद्धत काय तुम्ही पहिल्यांदा तीन वेळेस वाचा वाचा बरं गणित पूर्ण वाचला ना मुलांना चला आता मग काय चौथ्या प्रश्नात काय सांगितलंय पहा एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडोतीस मीटर कापड तयार झालं यावर्षी तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले आता मिळून म्हणलं की बेरीज मग आता बघा बेरीज करायची दोन संख्या व्यवस्थित लिहून घ्यायचं वहीवर दोन संख्या लिहिलं की त्यांची बेरीज करायची एका खाली एक मांडणीला फार महत्व आहे सहा सहा बारा तेरा चौदाला चार हातचा एक पाच पाचन तीन आठ अनेक एक नऊ इथं पण नऊला नऊ नौ जशाल तसं सा सात आणि चार अकराला ला एक हातचा एक चार आणि दोन सहा आणि एक सात सात आणि तीन दहाला ला शून्य हातचाला एक दोन एक तीन एक चार उत्तर आलं चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मग शेवटी काय लिहायचं प्रश्नाच्या शेवटी दिलेलं असते बरं का तर म्हणून त्याच्या पुढचं लिहायचं तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले तर आपण पण लिहायचं म्हणून किंवा मग काय लिहायचं दोन्ही वर्षात मिळून डॅश डॅश कापड तयार झाले असं लिहायचं बघा दोन्ही वर्षात मिळून ही संख्या लिहून घ्या उत्तर आलेली चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव कापड तयार झाले समजलं लक्षात आलं मुलांना हे पण गणित आता पुढचं गणित शेवटचं गणित आहे बरं का पाचवं गणित वाचा बरं मन लावून वाचा आणि मी सोडून दाखवायच्या अगोदर तुम्ही सोडून दाखवा चला वाचलं आणि सोडवलं पण छान पहा राज्य शासनाने शाळांना चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयांचे संगणक व तीन लाख सव्वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपयाचे दूरदर्शन संच दिले अरे वा शाळांना कॉम्प्युटर पण दिले आणि टी व्ही पण दिले खूप छान सरकार आलं बाबा तर शासनाने एकूण एकूण किती रुपयांचे साहित्य दिले आता एकूण किती म्हणलं की बेरीज मग आता दोन्ही संख्या व्यवस्थित लिहून घेतल्या व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर दस लाखच्या खाली काही नाही तर शून्य दिलं क्वामा दिल्या आणि मग बेरीज करून घ्यायची आठ आणि शून्याला आठ सात आणि चार अकराला एक हातचाला एक नऊ एक दहा आणि पाच पंधराला पाच हातचाला एक सहा दोन आठ आणि एक नऊ सहा दोन आठ चार तीन सात तीन ला तीन आणि उत्तर आलं सदोतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा समजलं पण हे गणित पूर्ण नाही झालं मग शेवटी लिहावं लागेल ना काय लिहावं लागेल मग एकूण डॅश डॅश रुपयांचे साहित्य दिले आला का लक्षात लगेच इथं लिहायचं शासनाने एकूण सदोतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयांचे रुपयांचे साहित्य दिले समजलं मुलांना अशा प्रकारे आपण पाचवंही गणित पूर्ण केलं उदाहरण संग्रह नऊ हे आपलं पूर्ण झालं आहे पण समजलं ना तुम्हाला छान मग जर समजलं असेल तर हे उदाहरण संग्रह नऊ छान छान अक्षरामध्ये पाच वेळेस पूर्ण करायचं आहे प्रश्न छान लिहा उत्तर छान लिहा रफ वहीमध्ये पाच वेळेस आणि फेरवहीमध्ये एकदाच लिहायचं कळालं आणि यासोबत स्कॉलरशिपचाही अभ्यास करा तुम्हाला अभ्यासाच्या खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक मुलांना